एक शेवग्याची शेंग सोलून घ्यायची आहे, एक बटाटा सोलून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत, वाटाणे, एक वांगं, एक टोमॅटो. यात मी माझ्या आवडीच्या भाज्या घेतल्या आहेत. तुम्हाला हव्या तर तुमच्या आवडीच्याही, जसं फ्लॉवर असेल, गाजर असेल, त्या घेतल्या तरी चालेल. 3 मोठे चमचे तेल, 2 कांदे उभे कापलेले, सुकं खोबरं थोडेसे कापलेले, कोथिंबीर, कढीपत्ता, 1/2 चम्मच गरम मसाला, 1/2 चम्मच हळद, 1/2 चम्मच लाल तिखट, 1/2 चम्मच मोहरी, 1/2 चम्मच जिरं, चवीनुसार मीठ, 1 चम्मच आले लसूण पेस्ट. आता सगळ्यात आधी आपण जे भाज्या घेतल्या त्या वाफवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली, त्यात पाणी, वाटाणे, बटाटे, वांगे, शेवगा. आता या सगळ्या भाज्या थोड्याशा वाफवून घ्यायच्या आहेत. आता भाज्या थोड्या शिजत आहे, तोपर्यंत आपण भाजीत घालण्यासाठी जो मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे. आता थोडस तेल, त्यानंतर त्यात कांदा, कांदा थोडा चांगला गुलाबी सर भाजून झाला की मग यात आपण खोबरेही भाजून घेणार आहे. आता कांदा छान भाजून घ्यायचा आहे. आता कांदा छान परतून झालाय, आता तो काढून घ्यायचा आहे. आता यानंतर सुकं खोबरं, हे छान भाजून घ्यायचं आहे. आता खोबरे छान परतून झाले, आता हे काढून घ्यायचं आहे. आता आपण जो मसाला भाजला होता तो मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे. नंतर त्यात टोमॅटो. आता हे सगळं थोडंसं पाणी टाकून छान त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. अशा प्रकारे मी पूर्ण मसाला छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. आता आपण भाजी बघूया. आता आपल्या भाज्याही छान शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता भाजी करण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवून घेतली, त्यात तेल. तेल गरम झालं की त्यात मोहरी, मोहरी छान तडतडली की त्यात जिरं, नंतर कढीपत्ता. आता यात आपण जो मसाल्याची पेस्ट केली होती ते टाकायचं आहे. आता सगळा मसाला कमी गॅसवरच छान परतून घ्यायचा आहे. आता सगळा मसाला कमी गॅसवरच त्याला साईडने तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आता यात आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे, ती पण छान परतून घ्यायची आहे. आता मसाल्याला साईडने छान तेल सुटलंय, आता यात बाकीचे साहित्य टाकून द्यायचे. लाल तिखट, हळद, गरम मसाला. आता परत हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. आता सगळं छान परतून झालं की आता आपण ज्या भाज्या शिजवल्या होत्या त्या टाकायच्या आहेत. सगळं छान मसाल्यात मिक्स करून घ्यायचंय. आता यात मी साधारण 2 वाट्या पाणी घातलेले आहे. तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ. आता आपल्या भाज्या शिजलेल्याच आहेत, म्हणून आता थोडीशी भाजीला उकळी आली की गॅस बंद करायचा आहे.
आता 5 ते 6 मिनटं मी हे असंच उकळू देणार आहे. आता भाजीला छान उकळी आलेली आहे, त्यात मी कोथिंबीर घातली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे. तयार आहे आपली मिक्स वेज मसाला करी.